नमस्कार, मी श्रुती बहिरगावकर, एनआरटी न्यूज मध्ये आपलं स्वागत। बघूया दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या बातम्या टॉप 10 च्या माध्यमातून। रायगडच्या किनारपट्टीवर धडकले निसर्ग चक्रीवादळ, रायगड मधून सुमारे 12,000 जणांना सुरक्षित ठिकाणी हलवलं। मुंबईवरील निसर्ग वादळाचा धोका टळला, पुढील काही तास जोरदार वारा आणि पावसाची शक्यता, स्कायमेटने वर्तवला अंदाज। चक्रीवादळाचा प्रभाव, पुणे शहरात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची दमदार हजेरी, 20 अधिक ठिकाणी झाडपडीच्या घटना। आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, अरविंद केजरीवाल यांनी उद्धव ठाकरेंसाठी केलं ट्विट। औरंगाबाद मध्ये आज सकाळी 47 नव्या कोरोना रुग्णांची भर, औरंगाबादकरांच्या चिंतेत वाढ। मिऱ्या समुद्रात नांगर तुटल्याने जहाज भरकटलं, काही खलाशी अडकल्याची भीती। निसर्ग वादळाचा जोर ओसरेपर्यंत सुरक्षित स्थळी थांबा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन। मातोश्रीवरील कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह, संपूर्ण मातोश्री बंगला सॅनिटाईज, तर ठाकरे कुटुंब सुखरू। भारतात 60 वर्षाच्या पुढच्या वयोगटातील वृद्धांना कोरोनाचा सर्वाधिक धोका, आतापर्यंत भारतात 60 वर्षाच्या पुढच्या वयोगटात कोरोनामुळे 50% मृत्यू। नवाजुद्दीन सिद्दीकीच्या भावावर लैंगिक शोषणाचा आरोप, पुतणीने केली तक्रार। यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। ताज्या बातम्यांसाठी बघत रहा एनआरटी न्यूज।